यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ एकक दिलेले आहेत, ते आपण इथे लिहिले. आणि दशकाच्या रकान्यामध्ये आपल्याला दोन दशक दिलेले आहेत, दोन दशक म्हणजे 20, म्हणून इथे दोन लिहिलेले आहे. आणि याचे वाचन करताना 20 8 20 8 म्हणजेच 20 8 म्हणजे 28 ह्या पद्धतीने करायचे आहे. आता पुढील उदाहरण समजून घेऊया. एककाच्या रकान्यामध्ये आपल्याला 7 एकक दिलेले आहेत, मोजून पाहूया. 1 2 3 4 5 6 7 ही 7 एकक आहेत आणि म्हणून इथे आपण 7 अंक लिहिलेला आहे. दशकाच्या रकान्यामध्ये आपल्याला 1 2 3 4 दशकाचे गट दिलेले आहेत किंवा 4 दशकाच्या रांगा दिलेल्या आहेत किंवा 4 दशकाचे दांडे दिलेले आहेत. 4 दशक म्हणजे 40, म्हणून इथे आपण 4 लिहिले आहे. इथे किती दशक दांडे आहेत? 1 2 3 4 आणि म्हणून आपण इथे 4 लिहिले आहे. मग कोणती संख्या तयार झाली आहे? 4 दशक 7 एक 40 7 40 7 म्हणजेच 40 वर 7 किंवा 40 च्या पुढे 7 म्हणजेच 47 ही संख्या तयार झालेली आहे. चित्रात दाखवलेल्या संख्या शोधताना किंवा समजून घेताना तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आपण 40 7 असं का वाचन करतो आहे किंवा आपण असं का लेखन केलेलं आहे, 20 8 असे का वाचन करतो आहे आणि असे लेखन का केलेले आहे. तर याचे उत्तर असे आहे की 40 7 असे लिहिताना आणि बोलताना त्यांचा क्रम सारखा राहतो, शिवाय यात शुद्ध लेखनाशिवाय यात जोड अक्षरांची देखील गरज पडत नाही आणि विद्यार्थ्यांना अक्षर लेखनाची भीती वाटत नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 40 7 म्हणजे 40 च्या पुढे 7, 40 आणि 7 म्हणजेच 47 हा संबोध आपल्याला स्पष्ट होतो, म्हणून आपण ह्या पद्धतीने लेखन आणि वाचन करत आहोत.